हे तीन पक्षी देता तो शुभ संकेत, हे तीन पक्षी देते हे शुभ संकेत। आपल्या जीवनामध्ये जर शुभ कार्य शुभ घटना घडणार असतील तर त्याच्या अगोदर शुभ संकेत मिळतात। हे तीन पक्षी आहेत जे शुभ संकेत देतात। पहिला पक्षी आहे घुबड। होय घुबड, घुबड म्हटलं की सर्वजण घाबरतात। सकाळी उठल्या घुबडाचे तोंड पाहून हे असे म्हणतात। हे खरे आहे, पण सतत जर घुबड दिसत असेल तर ते शुभ मानले जाते। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव होणार आहे हे निश्चित आणि निश्चित आहे। लवकरच आपण श्रीमंत होणार आहात याचा हे संकेत आहे। दुसरा पक्षी आहे गिधाड। सतत किंवा स्वप्नामध्ये जर गिधाड दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जाते। आपली थांबलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण होतात, शुभ वार्ता मिळतात, शुभ संकेत मिळतात। पण यासाठी सतत घुबड आणि गिधाड दिसणे आवश्यक आहे। तिसरा पक्षी आहे पोपट। जे भी काम कराल ते यशस्वी होणारच। जर सतत पोपट दिसत असेल तर आपली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार म्हणजे होणारच। लक्ष्मीची कृपा आपल्यावर जीवनभर राहणारच हे निश्चित आहे। तर हे आहेत तीन पक्षी जे आपणास शुभ कार्य शुभ संकेत देतात, चांगल्या गोष्टी घडण्याअगोदर संकेत देतात।